मराठा आरक्षणाचा प्रश्न सद्यस्थितीतल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू पाहतोय. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती सध्या त्याचा चेहरा बनलेत. या निकालानंतर ते अनेक नेत्यांना भेटले, त्यात सगळ्यात शेवटी ते प्रकाश आंबेडकरांना भेटले. तेव्हापासून या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर स्पष्ट आणि आग्रही भूमिका घेताना दिसत आहेत. पुण्यात जेव्हा आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली होती. त्यानंतरही त्यांनी आतापर्यंत चूक कुठे झाली आणि पुढे काय करायला हवं याबद्दल स्पष्ट भूमिका अनेकदा मांडली आहे आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली आहे. बुधवारी जेव्हा कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी मूक आंदोलनाचं आयोजन केलं होतं, त्यालाही प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः जाऊन हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडी स्थापन करून प्रकाश आंबेडकर यांनी 2019 निवडणुकी अगोदर अनेक वंचित घटकांची राजकीय मोड बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आरक्षण असलेल्या मागास ओबीसी वर्गांसोबतच आदिवासींसहित इतर अनेक वंचित घटक यात सहभागी होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून प्रस्थापित श्रीमंत मराठा समाजापेक्षा वेगळी राजकीय ओळख निर्माण करायची गरज आहे अशी मांडणी सातत्यानं करून प्रकाश आंबेडकर काही नवी राजकीय आघाडी करू पाहतायत का असा प्रश्न विचारला जातोय. प्रस्थापित मराठा राजकारणाबद्दलची आंबेडकर यांची भूमिका सर्वश्रुत आहे, पण आता आरक्षणाच्या मुद्द्यावर गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी विभागणी करून आरक्षणासाठी न्यायालयीन लढ्यासोबतच स्वतःची वेगळी राजकीय ओळखही निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी गरीब मराठा समाजाला केलंय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यावर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नव्या राजकीय आयडेंटिटीची गरज मांडली होती. आंबेडकर त्यात म्हणाले होते, पूर्ण मराठा समाज हा काही श्रीमंत नाही, त्यांच्यापैकी 10% मराठा समाज हा श्रीमंत आहे आणि उरलेला हा गरीब आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयाला दोषी मी गरीब मराठ्यालाही धरतोय. याचं कारण असं आहे की अनेक वेळा सांगूनही इथल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात ओबीसी नाही, आदिवासी नाही आणि शेड्यूल कास्टही नाही. गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठाच आहे हे अनेक वेळा माझं सांगून झालंय. पण गरीब मराठा आपली वेगळी आयडेंटिटी उभी करतो आहे असं कुठेही दिसत नाही, तो श्रीमंत मराठ्यासोबतच राहतो आहे. आंबेडकर या मुद्द्यावर असंही म्हणाले होते की सगळ्याच राजकीय पक्षांमधले प्रस्थापित श्रीमंत मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशाभूल करतायत. ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्यांचं ताट आरक्षणाच्या बाबतीत वेगळं असू द्या, पण त्यासाठी गरीब मराठ्यानं आपली आयडेंटिटी समाजकारणात आणि राजकारणात वेगळी दाखवली पाहिजे असं म्हणताना आंबेडकर नव्या राजकीय आघाडीचं सुतोवाच करतायत का असा प्रश्नही विचारला जातोय. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते प्रकाश आंबेडकर यांच्या आजपर्यंतच्या राजकीय चालींप्रमाणेच आताचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. पूर्वी त्यांनी प्रत्यक्ष आणलेले जर अकोला पॅटर्न किंवा किनवट पॅटर्न आपण पाहिले तर त्यात असं दिसतं की कायम प्रस्थापित पक्षांविरुद्ध आघाडी उभारून राजकारण हे प्रकाश आंबेडकर यांचं वैशिष्ट्य आहे. वंचित बहुजन आघाडीमध्येही त्यांनी हाच प्रयोग केला होता आणि AIMIMला सुद्धा बरोबर त्यांनी घेतलं होतं, ज्यांच्यासोबत अन्य पक्ष जाऊ शकत नाही. तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. आता वंचित सोबत आंबेडकर हा नवा प्रयोग करतायत. त्यांचं राजकारण हे कायम असं राहिलंय, अभय देशपांडे म्हणतात. दुसरीकडे देशपांडे यांचं मत असंही आहे की वंचित बहुजन आघाडी मराठाविरोधी नाही हे आंबेडकरांना सांगायचं आहे. आंबेडकरांनी आणि वंचितनं यापूर्वीही आरक्षणाची मांडणी समाजातल्या प्रत्येक दुर्बल घटकाला पाठबळ अशीच केली आहे. सत्ता हाती एकवटलेल्या मराठा घराण्यांविरोधात त्यांनी कायमच भूमिका घेतली आहे. पण इथं जे त्या समाजातले दुर्बल वा वंचित आहेत त्यांनाही आपल्यासोबत घेता येत आहे का असाही तो प्रयत्न आहे. त्यामुळे वंचित म्हणजे मराठा विरोध नाही हे ते अधोरेखित करतायत असं मत देशपांडे व्यक्त करतात. याबद्दलचे अधिक अपडेट्स आणि विश्लेषण तुम्ही आमच्या BBCMarathi.com या वेबसाईटवर वाचू शकता.